वेलकम टू दिस चैनल न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण इंग्लिश ग्रामर मध्ये चेंज द व्हॉइस हा टॉपिक शिकवण्यास सुरुवात केली होती। या अगोदर आपले चार भाग शिकवून कंप्लीट झालेले आहेत। आज आपण पाचवा भाग पाहणार आहोत। या अगोदरचे जे काही भाग आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल, ते तुम्ही अवश्य पाहावे। त्याचप्रमाणे आजचा जो आपला नवीन टॉपिक राहणार, आपण जे काही चेंज द व्हॉइसचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहतो। याच्या अगोदर आपण एक प्रकार पाहिलेला आहे आणि आज आपण यामधील एक नवीन प्रकार शिकणार आहोत। तर तो जो प्रकार राहणार आहे आपला चेंज द व्हॉइस मॉडल ऍक्झिलरी व्हर्ब चे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस करणे। आता तुम्हाला माहित असेल मॉडल ऍक्झिलरी व्हर्ब म्हणजे काय, नवीन मुलांना माहित नसेल तर मी सांगतो। आता मॉडल ऍक्झिलरी व्हर्ब जे असतात त्यांचा स्वतःचा अर्थ असतो, ते वाक्यामध्ये वापरल्याने वाक्य कोणत्याही प्रकारात बिघडत नाही आणि त्यांच्यामुळे वाक्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो, म्हणजे परिणामकारक किंवा भारदस्तपणा अशा प्रकारे किंवा लेस सर्टिनिटी अशा प्रकारे मॉडल ऍक्झिलरीचा वाक्यामध्ये यूज केल्यामुळे वाक्यांना सुशोभितपणा येतो। तर चल मग कोणकोणत्या मॉडल ऍक्झिलरी आपल्याला माहित आहे, मे, माय, कॅन, कुड, COUND, शूड, SHOULD, will, WIW, अशा प्रकारचे जे काही मॉडल ऍक्झिलरी वर्ब्स आहेत अशा प्रकारचे मॉडल ऍक्झिलरी वर्ब आपल्याला पाहायला मिळतील। म्हणूनच आपण जे काही पाहणार आहोत स्पेशली जे काही मॉडल ऍक्झिलरी वर्ब जे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस करणे, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला रूपांतर करायचं। कशाचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण अगोदर पाहिलेला आहे किंवा ऍसर्टिव्ह सेंटेन्स पाहिलेला, तर आता आपल्याला नवीन प्रमाणे पाहायचं आहे, म्हणजेच आपल्याला पाहायचं आहे मॉडल ऑक्झिलरी च ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कशा प्रकारे रूपांतर करायचं। तर चला आपण स्टार्टिंगला स्ट्रक्चर घेतलेली आहे, स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल तर आपण पाहून घेऊ। सब्जेक्ट प्लस मॉडल, मॉडल ऑक्झिलरी वर, नंतर आहे मेन वर आणि ऑब्जेक्ट, नंतर सीसी मीन्स तुम्हाला माहिती असेल कॉम्प्लिमेंट की पूरक वाक्य असते ते। तर याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहे किंवा मॉडल ऑब्झर्वरीच्या समोर जे काही क्रियापदाचं रूप असते ते मूळ रूपातच येत असते, आपल्याला सर्वांना माहित असायला पाहिजे। नंतर आहे त्याचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह करत असताना आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागतो, ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी येतो, कन्वर्ट होतो। नंतर मॉडल वर्ब घ्यायचं आहे, जे काही ऍज इट इज वाक्यामध्ये मॉडल वर्ब आहे, मॉडल ऍक्झिलरी वर्ब आहे ते आपल्याला लिहायचं आहे। नंतर आपल्याला मॉडल मॉडल वर्बच्या नंतर बी लावायचं आहे, बी हे लावावंच लागतंय, बी जर आपण लावलं नाही तर आपलं वाक्य काय होणार आहे, सरासर चूक देण्यात येणार आहे। नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म, मेन वर्बचा कितवा फॉर्म, तिसरा रूप आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजेच ऍक्टिव्ह पॅसिव्ह करत असताना पॅसिव्ह मध्ये केव्हाही क्रियापदाचं कितवं रूप येणार आहे, तिसरं रूप येणार आहे। नंतर बाय लावायचं आहे, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंटरी मीन्स पूरक वाक्य आपल्याला लिहायचं आहे। हा भाग व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणं आपण इथं पाहणार आहोत, ते व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या। नंतर याच्यामध्ये वी कॅन यूज द शूज इन द रेनी सीझन, वी कॅन यूज द शूज इन द रेनी सीझन। आता या वाक्यामधले वेगवेगळे पार्ट आपल्याला समजून घ्यावे लागते। ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला जर त्याच्यात क्रियापद कोणता आहे, कर्ता कोणता आहे किंवा ऑब्जेक्ट कोणता आहे ते आपल्याला प्रथमतः शोधून घ्यावं लागेल। आपण काहीही ताळाला मेळ न लावता आपण कुठेही काही लिहू शकतो का, नाही, याला काही ना काही सूत्रबद्धरित्या नियम असतात। तर पहा, तर याच्यामध्ये वी जो आहे तो आहे सब्जेक्ट वाक्याचा, कॅन यूज मॉडल ऍक्झिलरी वर्ब मेन वर्ब, म्हणजेच यम मॉडल ऍक्झिलरी म्हणजे ऍक्झिलरी वर्ब करतो मी ना, आणि नंतर यम वी मेन वर्ब, नंतर आहे द शूज, याच्यातील काय आहे हा द शूज हा ऑब्जेक्ट आहे, आणि इन द रेनी सीझन हा आहे सीसी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स आहे। मग आता आपलं सोपी झालंय, तर मग आता आपल्याला जर यूज म्हणजे वापरणे वगैरे आपण म्हणत असतो, नंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये याचं रूपांतर आता आपल्याला करायचं आहे, मग ऑब्जेक्टचा काय होणार आहे, सब्जेक्ट होणार आहे, म्हणजे द शूज, द SHOES द शूज लिहिलेला आहे। नंतर आपल्याला घ्यायचं आहे मॉडल वर, मॉडल वर इथं काय कॅन आहे CAN, आता कॅन लिहून चालेल का, नाही, तर आपल्याला काय लिहायचं आहे बी लिहायचं आहे, कॅन बी
नंतर यूज आहे, यूज हा मूळ रूपात आहे, तर मग यूज चा थर्ड फॉर्म पाहणार यूएसईडी, यूज, यूएसईडी, यूज. नेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे थर्ड फॉर्म झाला बाय, लिहायचं आहे बी वाय, बायनिंग कर्त्याची द्वितीय, म्हणजे आता इथे काही उईचा काय होणार आहे, अस होणार आहे, काय होणार आहे, बाय अस इन द आर ए आय एन वाय सीझन, एस ई ए एस ओ एम, अशा प्रकारे बघा. आपल्याला पाहायचं व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. वी कॅन कुड, सॉरी वी कुड हिअर द लाऊड व्हॉइसेस, आपण इथं मोठ्याने बोलू शकतो, शकलो किंवा शकतो. मग याचा आपल्याला जे काही पार्ट आहेत ते आपल्याला शोधून घ्यायचे आहेत. वी काय याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, कुड हिअर काय ऑक्झिलरी वर मेन वर, आणि नंतर द लाऊड व्हॉइसेस हा काय ऑब्जेक्ट आहे. मग आपण ऑब्जेक्टचा काय करायचा, सब्जेक्ट करायचा, द एल ओ यू डी व्ही ओ आय सी ई एस द लाऊड व्हॉइसेस. नेक्स्ट आहे आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, कुड, सी ओ यू एल डी, कुड. कुड नंतर काय लिहायचं आपल्याला, बी घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, बी, बी हा घ्यायचाच असतो. नंतर हिअरचा हर्ड, एच ए आर ई डी, एच ई ए आर ई डी, हर्ड. नंतर बाय लाऊड कर्त्याची द्वितीय, उईचा काय होणार आहे मग अस, बाय अस, अशा प्रकारे सेकंड सेंटेन्स आपलं कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट थर्ड सेंटेन्स, ही वूड कॅरी द लोड, ही वूड कॅरी द लोड. मग याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, वूड कॅरी काय आहे ऑक्झिलरी वर, मॉडल ऑक्झिलरी वर, आणि हा एम व्ही मीन्स मेन वर, आणि द लोड हा ऑब्जेक्ट. मग द लोड कुठे घ्यायचा आहे, सब्जेक्टच्या जागी घ्यायचा आहे, द लोड, टी एच ई एल ओ ए डी, लोड. नंतर आपल्याला वूड घ्यायचा आहे, वूड मॉडल ऑक्झिलरी वर, डब्ल्यू ओ यू एल डी, वूड. नंतर बी लिहायचं आहे, आणि कॅरीचं काय करायचं, कॅरेट, सी ए डबल आर आय ई डी, सी ए डबल आर आय ई डी, म्हणजे थर्ड फॉर्म कॅरेट बाय. हिमचं काय होणार आहे, अगोदर लिहून गेलं, हिमचं द्वितीय आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे हिचं काय होणार आहे, हिम होणार आहे, काय होणार आहे, हिम, एच आय एम, द्वितीय. नेक्स्ट फोर्थ सेंटेन्स, दे मस्ट डू इट, ते केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, मस्ट भार जास्त पण आहे. तर याच्यामध्ये दे काय आहे, सब्जेक्ट आहे, मस्ट डू काय आहे, ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्ब, आणि मेन वर्ब डू आहे, आणि इट हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मला इटचं काय होणार आहे, इटच लागणार आहे, इटची द्वितीय होते का, नाही, तर मग इटचं इटच घ्यायचं आपल्याला, इट. नंतर आहे ऑब्झर्वरी वर, मॉडल ऑब्झर्वरी वर, एमयूएसटी मस्ट. नंतर बी घ्यायचं आहे, डू चा थर्ड फॉर्म काय होणार आहे, डीओ एन ई, डन, डीओ एन ई, डन, बाय बाय, डेची द्वितीय काय होणार आहे, दे, टी एच ई एम, टी एच ई एम, अशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स पाहता येणार. नंतर आहे सेंटेन्स नंबर फिफ्थ, फादर मे नॉट अलो यू, फादर मे नॉट अलो यू. याच्यामध्ये जर म्हटलं तर फादर काय आहे, सब्जेक्ट आहे, मे नॉट अलो काय आहे, ऑब्झर्वरी वर्ब, ए बी, आणि हा काय एम बी, आणि यू हाय ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टचं सब्जेक्ट करायचं, वाय ओ यू, यू मे एम ए वाय, मे बी किंवा मे नॉट बी अलोड, अलोचं काय थर्ड फॉर्म अलोड, ए डबल एल ओ डब्ल्यू ई डी, बाय नेक्स्ट आहे द फादर, सॉरी फादर, बाय फादर, एफ ए टी एच ई आर. नंबरचं सेंटेन्स बघायचं, ही शूड लिव्ह द प्लेस, त्याने ते ठिकाण सोडायला पाहिजे. शूड मॉडल ऑक्झिलरी वर्ब, हे आहे सब्जेक्ट, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. नंतर आहे लिव काय मेन वर्ब आहे, आणि द प्लेस ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्टचा आपल्याला काय करायचं, सब्जेक्ट करायचं आहे, तर मग इथं
द प्लेस पी एल ए सी द प्लेस नेक्स्ट है अपने शुड मॉडल ऑफ एस एच ओ यू एल डी शुड नंतर अपने बी घ्यायचं नेक्स्ट लिव्स सोडणे थर्ड फ्रॉम लेफ्ट एल ई एफ टी लेफ्ट बाय बाय घ्यायचं हे जर काय होणार आहे द्वितीय हिम एच आय एम एच आय एम प्रकारे आज आपण चेंज द वॉइस मधील दुसरा प्रकार मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचे ऍक्टिव व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे रूपांतर करता येते हे व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.